नमस्कार, जिल्हा न्यायालय भरती अंतर्गत फायनल रिस्पॉन्स शीट संदर्भात अजून परिपत्रक आले नाही आहे. कोणत्याही क्षणी हे परिपत्रक येऊ शकते आणि वारंवार अनेक कॅन्डिडेट विचारत आहेत की पुढच्या परीक्षेकरता म्हणजे नेक्स्ट लेवल करता किती कॅन्डिडेट सिलेक्ट करणार, तर यामध्ये संपूर्ण माहिती परिपत्रक देण्यात आले आहे. तर येथे देखील पाहू शकता की लघुलेखक यासाठी चाचणी जरी घेण्यात आली नाही आहे तरी एका साथ म्हणजे एका जागेत 7 उमेदवार, त्यानंतर कनिष्ठ लिपिक यामध्ये देखील पुढची जी टायपिंग टेस्ट असणार आहे यासाठी एका साथ आणि शिपाई आणि हमाल यांच्याकरता देखील एका साथ म्हणजेच एका जागेत 7 उमेदवारांना पुढच्या चाचणीसाठी बोलवण्यात येणार आहेत. आणि या यादीमध्ये शेवटच्या उमेदवाराने मिळालेल्या गुणांइतकेच गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्वच उमेदवारांना पुढील प्रक्रियेकरता बोलवण्यात येणार आहे. लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल तर एका जागेत 7 उमेदवार पुढच्या प्रक्रियेकरता म्हणजे चापले चाचणी असेल, टायपिंग टेस्ट असेल याकरता निवड होईल. आणि त्यानंतर जी शेवटची जी मुलाखत आहे तर त्या मुलाखतीसाठी फक्त एका जागेस 3 उमेदवारांना निवडले जाणार आहे अशी माहिती या परिपत्रकात देण्यात आली आहे. म्हणजेच लक्षात घ्या, ज्या निवड याद्या आहेत त्या निवड याद्यांच्या 7 पट म्हणजेच एका जागेत 7 उमेदवार अशा प्रमाणे उमेदवार पुढच्या प्रक्रियेकरता निवडले जाणार आहेत. लघुलेखन चाचणी, त्यानंतर टायपिंगसाठी आणि त्यानंतर चापल्य आणि स्वच्छता चाचणीसाठी निवडले जाणार आहे. तर तुमच्या जिल्ह्याच्या ज्या जागा आहेत त्याच्या 7 पट उमेदवारांना पुढील प्रक्रियेकरता बोलवण्यात येणार आहे. तर यामध्ये कट ऑफ देखील कमी होण्याचे चान्सेस जास्त आहे कारण की जास्तीत जास्त उमेदवारांना यामध्ये संधी मिळणार आहे. परंतु किमान जे गुण आहेत तर हे देखील तुम्हाला असणे गरजेचं आहे. ज्यांना किमान गुण नसतील तर अशावेळी त्यांची निवड होणारच नाही आहे. तर किमान पात्रता प्रत्येक कॅटेगरीनुसार शिपाई हमाल यासाठी 30% गुण राखीव प्रवर्गाकरता आणि ओपन कॅटेगरीसाठी 11 गुण कमीत कमी हवेत आणि लिपिक यासाठी देखील राखीव प्रवर्गाकरता 30% आणि 35% गुण हे किमान पात्रता तरी तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. तरच तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण का किमान पात्रता जर नसेल आणि कॅन्डिडेट अवेलेबल झाले नाही तर अशा जागा रिक्त ठेवल्या जातात. तर अशा प्रकारे हा नियम असतो, त्यामुळे लक्षात घ्या की किमान पात्रता देखील तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. तर निश्चितच या भरती प्रक्रियेमध्ये एका जागेत 7 उमेदवार निवडले जाणार असल्याने सरचा कट ऑफ कमी येण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत, त्यामुळे अनेकांना संधी मिळणार आहे आणि लवकरच फायनल रिस्पॉन्स शीट पोर्टलवरती प्रसिद्ध केली जाईल आणि याचे गुण देखील तुम्हाला पाहता येईल. तर अशा प्रकारे सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवरती दिले जातील.